मला सतत घराची आणि घरच्यांची आठवण येत असते. मी अत्यंत घरकोंबडी आहे. मी 2 दिवस घराच्या बाहेर गेले तरीही मला माझ्या घराची आठवण, म्हणजे घराची वास्तूपासून मला सगळ्याची आठवण येते. वेडी वाटेल ती, पण ती घराशी बोलते वगैरे म्हणजे निघताना, ओके मग मी 3 दिवस चालले आता नीट राहा. किचनमध्ये गेल्यावर तू काय बरा होतास ना, तू बेडशी वगैरे बोलते. कसं वाटलं 3 दिवस आम्ही नसताना? पुस्तक, मला पुस्तक लागतं, कारण मला असं वाटतं की आपण एका भलत्याच देशात गेलो, कोण नाही बोलायला, आपण गपचूप, आपण बरं, आपलं पुस्तक बरं. मला हॉटेल्सच खूप आवडतात, मला अत्यंत आवडतं हॉटेल्समध्ये राहायला. आपण असे बेल वाजवले की कोणीतरी येतं आपल्याला चहा पाणी सगळं आणून दे, हे मला खूप आवडतं. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्सअप मराठी. सनी या चित्रपटाचं निमित्त आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते, कलाकार असं आपण म्हणूयात. एकंदरीत ते कॉम्बिनेशन आपल्यासोबत आहेत, अर्थात दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि अभिनेत्री निर्माती क्षितिजा. खूप खूप स्वागत आहे लेट्सअप मराठीवर. आणि सनीच्या ट्रेलरला अर्थात खूप छान प्रतिक्रिया मिळत आहेत आणि तुम्हाला कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आतापर्यंत मिळालेला आहे त्याबद्दल मला सांगा. खूप मस्त रिस्पॉन्स मिळाला आहे. म्हणजे अनेक लोकांनी असं लिहिलंय की आम्हाला फर्स्ट डे फर्स्ट शो मित्रांबरोबर बघायचा आहे, तर जे आम्हाला वाटलं होतं त्याच्यापेक्षा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. त्यामुळे मी तर खूप खूप जास्त खुश आणि आता जास्त रिलॅक्स्ड आहे. मला खरं तर असं वाटलं होतं की ह्याचा विषय आपण कसा पोचवायचा आता, म्हणजे प्रेक्षकांपर्यंत हे पोचेल ना की आपल्याला काय म्हणायचं आहे, तर ते फार काही म्हणावं लागलं नाही. पहिला टीझर आला, त्यानंतर अजून काही टीझर्स आम्ही काढले, गाणी काढली आणि मग ट्रेलर आल्यानंतर त्या ट्रेलरला नेमकं काय म्हणायचं आहे किंवा सिनेमाला नेमकं काय म्हणायचं आहे हे प्रेक्षकांपर्यंत डायरेक्ट पोचलं आहे. आणि पहिल्या 10-15 कमेंट्स पाहिल्यानंतर आमचं असं झालं की हां, आता हे बाळ त्याचं रंगू शकतं आहे, काही हरकत नाही आहे. पण सनीसाठी ललितची निवड करणं यामागे त्याबद्दल थोडं मला असं वाटतं की आत्ताच्या आत्ताच्या पिढीत तो आत्ता समोर आहे म्हणून असं नाही, पण आत्ता अत्यंत मेहनती, सिन्सिअर, स्वतःच्या दिसण्यावर काम करणारा, स्वतःच्या भाषेवर काम करणारा, स्वतःच्या अभिनयावर काम करणारा असा गुणी नट मला असं वाटतं की तो आहे. आणि जेव्हा माझं असं ठरलं की आपल्याला हा सिनेमा करायचा आहे, तेव्हाच ठरलं होतं की ही भूमिका ललितनी करायची. त्यावेळी कास्टिंग, म्हणजे मी नेहमीच गोष्ट लेवललाच कास्टिंग करतो, जिम्माचंही तसंच केलं होतं, आत्ता सनीलाही तसंच केलं की क्षिती असेल या पात्राला, या पात्राला ललित असेल, या पात्राला अभिषेक असेल, ते ठरवूनच केलं होतं. आणि मला आज खूप आनंद होतो जेव्हा मी पूर्ण सिनेमा बनवला आहे, तो आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, तेव्हा बघताना मला असं होतं की हां, आपण केलेलं कास्टिंग करेक्ट आहे, कारण या माणसांशिवाय या भूमिका दुसऱ्या कोणी केल्या असत्या मला माहीत नाही. आणि ती झलक बघितल्यानंतर जाणवते त्याच्यात, पण बॉस लेडी असणं हा निर्णय कोणाचा आहे? क्षिती आधी क्षितीला बोलू दे. नाही मला परिस्थिती बघा बॉस लेडीची, माझ्या माईकही देत नाहीयेत. नाही मला असं वाटतं की दरवेळेला जिम्माच्या बाबतीत सुद्धा हेच झालं होतं की आम्ही बाकी सर्व कास्टिंग केलेलं होतं आणि तिन्ही जे पात्र केलं त्यासाठी आधी वेगळी अभिनेत्री असणार होती. क्षितीला त्यावेळी वेळ नव्हता, पण आमची लेखिका इरावती कर्णिक एक दिवस तिच्याशी बोलली, क्षिती मला काय वाटतं तूच कर ना हा रोल, आणि पर्यायाने तिने तो केला. आत्ताही तसंच झालं, मी आणि इरा स्क्रिप्टवर काम करत असताना इरा म्हणाली की हा रोल क्षितीने केला पाहिजे. सो तिचं कास्टिंग करण्यामध्ये पहिला हात आमच्या लेखिकेचा, इरावती कर्णिक. माझ्या फिल्म म्हणजे फिल्म्समध्ये माझं करिअर होण्यामागे इरावतीचाच हात आहे, कारण ती दरवेळेला आणि स्पेशली जे मी प्रोड्यूस करते त्याच्यात इरावती दरवेळेला माझं कास्टिंग करते, त्यामुळे मी इरामुळे आज इथे आहे. पण या चित्रपटाचा जो विषय आहे त्यानुसार काही वेगळे प्रश्न आहेत माझ्याकडे, अर्थात तो विषय आहे की तुम्ही घरापासून दूर असल्यानंतर ती जाणीव होते आपल्याला, तर तुम्ही घरापासून दूर राहिलेली एखादी आठवण जी ज्यावेळी घरच्यांची सगळ्यात जास्त आठवण आली होती? माझ्यासाठी हा प्रश्न अगदी सोपा आहे. मला सतत घराची आणि घरच्यांची आठवण येत असते. मी अत्यंत घरकोंबडी आहे. मी 2 दिवस घराच्या बाहेर गेले तरीही मला माझ्या घराची आठवण, म्हणजे घराची वास्तूपासून मला सगळ्याची आठवण येते. त्यामुळे मी त्याबाबतीत ह्या कथेशी अदरवाईजही खूप रिलेट केलं आहे. तुम्हाला खरं तर वेडी वाटेल ती, पण ती घराशी बोलते वगैरे
म्हणजे निघताना ओके मग मी 3 दिवस चालले आता नीट राहा किचनमध्ये गेल्यावर तू काय बरा होतास ना तू बेडशी वगैरे बोलते कसं वाटलं 3 दिवस आम्ही नसताना मला असं होतं की काय काय चाललंय कारण मला त्यांची आठवण येत असते त्यांना पण माझी येत असेल असं मी गृहीत धरते आणि म्हणून मी त्यांच्याशी बोलते त्यामुळे घरापासून लांब गेल्यावर जवळच्यांची आठवण इज अ व्हेरी कॉमन फिलिंग फॉर मी मलाही घरापासून दूर गेल्यावर घराची आठवण तर येतेच एकतर काय काही गोष्टी जाणवतात की आपल्या घरी आपण किती कम्फर्टेबल असतो काही गोष्टी आपल्यासाठी किती इझी असतात आपण मागू ते मिळत जातं किंवा होत जातं आपण आपल्या कम्फर्टच्या बाहेर जातो आपण अगं आपण आपलं शहर सोडून दुसऱ्या शहरात गेलो तरी आपल्याला थोडा वेळ लागतो मॅप्सवरनं काहीतरी शोधावं लागतं वातावरणाशी जुळवून घ्यावं लागतं दुसऱ्या देशात वगैरे जाणं तर फार कठीण आहे आणि इतक्या काळासाठी आणि तिथे जाऊन स्वतःचं काहीतरी निर्माण करायचं हे तर अजून कठीण आहे अशी अनेक मंडळी आहेत जी आजही महाराष्ट्रात छोट्या छोट्या गावातनं येऊन मुंबईसारख्या शहरात करिअर करतायत पुण्यात करतायत औरंगाबाद नागपूर हे काम सोपं नाही आहे हे खूप कठीण आहे आपल्या घरापासून दूर जाऊन आपलं स्वतःचं घरटं बनवतायत ही माणसं सो या सगळ्यांना एक तर सलाम आणि या सगळ्यांना रिलेट करेल असा हा विषय आहे सनी सो घरापासून दूर राहणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट आहे ही नंतरचा प्रश्न असा आहे की भारताबाहेर तुम्ही जेव्हा ट्रीपसाठी किंवा जाता टूरसाठी तर त्यावेळी 5 अशा गोष्टी ज्या मस्ट असतात तुमच्यासोबत बापरे त्या पाहिजेच तुम्हाला बापरे क्षितिजा खूप आहे बस फोन चार्जर नुसता फोन काही उपयोगाचा नाही ही माती मी एकदा खाऊन झाली आहे फोन चार्जर कम्फर्ट झोनच्या बाहेर बघ देशाबाहेर गेल्यावर त्याला एक वेगळं बोंडूक पण लावायला लागतं आपल्या चार्जरला ते सगळीकडे ते जात नाही त्यामुळे ते युनिव्हर्सल अडॅप्टर हा युनिव्हर्सल अडॅप्टर हे त्याचं एक इंग्लिश नाव आहे ज्याला मी बोंडूक म्हणाले तर ह्या 3 गोष्टी ए कंपल्सरी चौथी खूप महत्त्वाची गोष्ट ज्याच्याशिवाय मी बाहेर जात नाही कपडे शूज खूप चप्पल नाही काय पुस्तक मला पुस्तक लागतं कारण मला असं वाटतं की आपण एका भलत्याच देशात गेलो कोण नाही बोलायला आपण गपचूप आपण बरं आपलं पुस्तक बरं शांतपणे वागता येतं आणि कैलास जीवन हे जे आपलं एक लहानपणापासून एक अँटीसेप्टिक आहे कैलास जीवन नावाचं त्याच्याशिवाय मी कुठेही बाहेर जात नाही मला सतत कैलास जीवन लागतं बाहेर जाताना कॅरी करणाऱ्या 5 गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं युनिव्हर्सल अडॅप्टर त्याच्यावर मग सगळं घडतं आपलं दुसरी लोमोटील नावाची गोळी आहे जी पोट बिघडल्यावर खातात ती मला असं वाटतं की सोबत असायला हवी ती प्रामुख्याने आणि मग इतर गोळ्या त्याच्यानंतर बेनेड्रिल असायला हवं कारण थंडी खोकला हे होतं त्याच्यानंतर बडीशोप वगैरे घेऊन जातो आम्ही दोघंही मला लागतं ते काही अनेक गोष्टी आहेत 5वं स्थान त्याला असतं की ज्या आजूबाजूला खूप महाग मिळू शकतात तुम्हाला माहिती आहे सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण कॅरी केल्या पाहिजेत भारताबाहेर गेल्यानंतर कोणत्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात जास्त आकर्षित करतात मग त्या ठिकाणचं फूड असेल शॉपिंग असेल की विविध ठिकाणं मला बाहेर गेल्यावर अनेक वेळेला इटली हॉटेल्स आवडतात हो मला हॉटेल्स त्याच्यातच राहायचं असतं मला हॉटेल्सच खूप आवडतात मला अत्यंत आवडतं हॉटेल्समध्ये राहायला आपण असे एक बेल वाजवले की कोणीतरी येतं आपल्याला चहा पाणी सगळं आणून दे हे मला खूप आवडतं तर मला बाहेर गेल्यावर हॉटेल्स खूप आवडतात छान छान हॉटेल्स त्याहून आवडतात मला सामाजिक नाही बोलायचं पण मला खरंच तिथले रस्ते आवडतात कारण एका ठिकाणाहून दुसऱ्या खूप लांब असतं ते पण आपण पोचतो 1-1.5 तासात इथनं गोरेगाव टू अंधेरी जे खरं तर 15-20 मिनिटाचं अंतर आहे त्याला रोजचा मला 1.5 तास लागतो त्यामुळे मला रस्ते फार आवडतात तो बाहेरचे बाहेर गेल्यावर मला एकतर खूप फिरायला आवडतं तिथल्या ज्या काही महत्त्वाच्या जागा आहेत ज्याचे फोटोज आपण ऑनलाईन बघितलेले असतात तिथे जावं असं वाटतं मी स्वतः प्रचंड फूडी आहे सो मला तिथे जे जे चांगलं मिळतं मग कोणीतरी सांगतं इथलं हे इंडियन रेस्टॉरंट प्रसिद्ध आहे मग ते खायचं श्रीलंकन ते खायचं चायनीज खायचं सो खायला खूप आवडतं माझा जो मॅप आहे जगाचा किंवा पुण्याचा किंवा मुंबईचा हा हॉटेल्सचा आहे पार्ले म्हणजे गजाली असतं किंवा हायवे गोमंतक असतं मग दादर म्हणजे हे सचिन असतं सो माझा मॅप तसं सचिनपासनं कुठे वगैरे असं येते त्यामुळे खाण्याशी रिलेटेड सगळंच
म्हणजे या प्रश्नांमुळे मला तुमच्याबद्दलच्या या वेगळ्या गोष्टी जाणून घेता आल्यात खरं तर. पण हा चित्रपटाचा अर्थात निमित्त आहे ते म्हणजे सनी हा चित्रपट, ललित असेल इतर सगळी कास्ट असेल, हे कसं जुळून आले? कारण झिम्मा एक धमाकेदार चित्रपट दिला तुम्ही, त्याच्यानंतर सनी हा चित्रपट आणला, आणि मला वाटतं मी मगाशी एक ऐकलं की मेन्स डे पण येतोय आणि त्याच्यासाठी तुम्ही हे केलेलं. जिम्माच्या वेळेला बायका अगदी बस भरून बिरून, सोसायटीचा ग्रुप, भिशीचा ग्रुप, अशा मिळून मिळून 20-20 जणी, कॉलेजचा ग्रुप, 10वीची बॅच आमची, आणि मला फोटोज यायचे. बरं, जिम्माच्या ह्या सगळ्या बायकांनी मला हेम्या ढोम्या अशाच अजूनही माझ्या, जर तुम्ही सनीच्या ट्रेलर आणि याच्याखाली कमेंट्स बघाल, हेम्या मस्त वाटतं हे पण वगैरे. आणि ही म्हणणारी बाई 60 वर्षाची आहे, कारण तिला असं वाटतं की आपलं मन कळलेला मित्र आहे हा आपला. हे एकीकडे घडत असताना दुसरीकडे असं घडत होतं की सगळी मुलं आणि त्यांचे नवरे मला शिव्या घालत होते, कारण अरे तुझ्यामुळे आता ह्यांनी ट्रिपचे खर्च काढलेत आमचे, आता बायका बायकांनाच जायचं आहे, आणि काय नुसतं बायकांवरच सिनेमा करणार का, आमच्यावरही सिनेमा कर कधीतरी. आणि मी ही गोष्ट जेव्हा क्षितीला ऐकवली की अशा पद्धतीचा सिनेमा आपण करूया, तेव्हा क्षिती म्हणाली झालं की मग आता झिम्मा जर बायकांचा असं म्हणत होते प्रेक्षक तर घे हा पुरुषांचा सिनेमा. सो तो असा टिपिकल बायकांचा किंवा पुरुषांचा असं ठरवून आपण करत नाही, तो होत जातो. म्हणजे आता त्याचं काय होणार हे आत्ता मलाही माहीत नाही, पण एवढं नक्की की पुरुष हा स्वतः खूप वल्नरेबल असतो, तो खूप हळवा असू शकतो, तो ओक्साबोक्शी रडू शकतो, तो कोणावर तरी खूप प्रेम करू शकतो, त्याला काही बंधनं असू शकत नाहीत हे सगळं करताना. असा हा आमचा सनी आहे. म्हणजे हे मध्यवर्ती पात्रसुद्धा तेच आहे, हा सिनेमासुद्धा तेच म्हणतं, आणि हा खूप गमतेशीर मजेशीर असा प्रवास आहे, आणि मी नवा होण्याचा प्रवास आहे. सो आपण आपल्याला आयुष्यात अशा अनेक घटना, गोष्टी, जागा, देश, एक्सपिरियन्सेस देत असतात ज्यामुळे आपण आधीपेक्षा थोडे नवे होत जातो. सो मला असं वाटतं की हा सिनेमा तेच म्हणणार आहे. सॉरी, पण झिम्माची जी टॅगलाईन होती ना, त्याचा हा पुढचा पार्ट आहे. झिम्माची टॅगलाईन होती प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो, आणि ह्याचं साधारण तसंच आहे की घरापासून लांब गेल्यावर जवळचं काहीतरी सापडतं. सो झिम्माचा प्रवास थोडा पुढे नेणारा हा सिनेमा आहे. आणि तुम्ही चित्रपटाआधी जी झलक दाखवली ट्रेलरच्या माध्यमातून ती खूप इंटरेस्टिंग वाटते, त्यामुळे उत्सुकता आहे की कशा पद्धतीचा असेल हा चित्रपट. त्यासाठी शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि 18 नोव्हेंबरला सनी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात रिलीज होतोय. आम्ही फक्त तुमच्यासाठी बनवलेला हा सिनेमा आहे. चित्रपटगृहात जाऊन नक्की नक्की बघा आणि आम्हाला कळवा तुम्हाला कसा वाटला. थँक्यू सो थँक्यू.